नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण ईकार म्हणजेच पहिले वेलांटीचा अभ्यास केला होता. आज आपण ईकार शब्द म्हणजेच दुसरी वेलांटीचा अभ्यास करणार आहोत. इथे काय आहे, दुसरी वेलांटी दिलेली आहे. मग हे कोणते आहे शब्द, व्यंजन कोणते आहे, ब आहे. बच्या नंतर जेव्हा किंवा कोणत्याही अक्षराच्या नंतर जेव्हा वेलांटी येते तेव्हा त्याचा उच्चार दीर्घ असा होतो. म्हणजेच बीळ काय आहे, ब अधिक वेलांटी बरोबर बी, म्हणजे दुसरी वेलांटीचा उच्चार लांब किंवा दीर्घ असा होतो. त्याचप्रमाणे इथे काय आहे, पा ट, टच्या नंतर काय दिलेली आहे, वेलांटी दिलेली आहे, म्हणजेच ही दुसरी वेलांटी आहे. ट अधिक दुसरी वेलांटी म्हणजे ई बरोबर पाटी. इथे एक पाठ दिलेला आहे किंवा उतारा दिलेला आहे, तो आपण इथे वाचूया. काल मी बाजारात भाजी पाहिली, हिरवा पालक हिरवी मिरची, पिवळी काकडी लाल गाजर, ताजी भाजी घरी आणली, चिरली शिजवली आणि वाढली, भाजी भाकरी छान झाली. परत एकदा आपण हा उतारा वाचूया. काल मी बाजारात भाजी पाहिली, हिरवा पालक हिरवी मिरची, पिवळी काकडी लाल गाजर, ताजी भाजी घरी आणली, चिरली शिजवली आणि वाढली, भाजी भाकरी छान झाली. या उतारामध्ये इकारवाले किंवा दुसऱ्या वेलांटीचे काही शब्द दिलेले आहेत, ते आपण इथे वाचूया. वाचा आणि म्हणा, रीड अँड से. हिरवी मिरची, पिवळी काकडी ताजी, आणली चिरली शिजवली भाकरी झाली. मग आपण असेच काही इकार दुसऱ्या वेलांटीचे काही शब्द आपण इथे वाचूया. मीठ, हिरवी वीट, वाटी इडली, साडी भाजी, भजी पिशवी, काकडी गाडी, वांगी चवळी, फरसबी आणली, मिरची पिवळी, पिचकारी घडी, पनीर दिवाळी, छडी पाटी, दीपक सरकारी, इडली मामी, गीत ईद, कीड गीताई, जीव ईश, खीर चिक, जीप जीवन, खीळ जीभ, जीप गाडी, दीदी नीट, तीळ तीर,
दीक्षित, धीर, ठीक, दीक्षा, धीट, पीक, मीरा। धन्यवाद।